हेलो हेलो नमस्कार हेलो मी विनोद लक्ष्मण घाटबांधे माझा रजिस्ट्रेशन नंबर आहे 0B066 आणि माझ्या शाळेचं नाव आहे मानवता हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज केसलवाडा तहसील तिरोडा जिल्हा गोंदिया आणि माझा टॉपिक आहे या ठिकाणी आज लिनियर इक्वेशन. तर सुरुवातीला आज आपण याबद्दलचं जे इंट्रोडक्शन आहे ते थोडक्यात समजून घेऊया. सेकंडरी स्कूल अल्जेब्रा नॉट ओनली हॅज ऍप्लिकेशन इन रिअल लाईफ, इट ऑल्सो रिव्ह्यूल्स ॲज अ व्हेकल फॉर टीचिंग लॉजिकल रिजनिंग अँड द डिडक्टिव्ह मेथड. ऑल्सो टेक्नॉलॉजी इज इसेन्शियल इन टीचिंग अँड लर्निंग. इट इन्फ्लुएन्सेस द मॅथमॅटिक्स दॅट इज टॉट अँड एन्चान्सेस स्टुडंट्स लर्निंग. द कन्सेप्ट ऑफ एज्युकेशन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन सॉल्विंग प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स. इक्वेशन्स आर ऑल्सो यूजफुल to describe the geometrical configurations. Graphical representation of equation, which is visual form of equation, may be line, circle or any other regular shape. तर यानंतर पुढचा जो मुद्दा आहे आपला तो आहे ऑब्झर्व अँड एक्सप्लोर. यामध्ये आपण पहिला टास्क घेणार आहोत. या ठिकाणी तीन चित्रे दाखवलेली आहेत. या चित्रांमध्ये दोन जोड्या दाखवलेल्या चित्रांच्या, त्यामध्ये पहिल्या चित्रात जर आपण बघितलं तर दोन झाडांच्या उंचीमधला संबंध आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या चित्रांमधल्या जोड्यांमध्ये उंचींचा संबंध शोधायचा आहे. तसंच तिसऱ्या जोड्यांमधील सुद्धा झाडाच्या उंचीच्या संदर्भात आपल्याला काय संबंध दिसून येईल ते बघायचं आहे. तर हे सर्व चित्र पाहिल्यानंतर विद्यार्थी सांगू शकणार आहेत की पहिल्या जोडीमध्ये झाडाची जी उंची आहे ती सारखी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे दोन अक्षर वापरलेली आहेत एक्स आणि वाय हे दोन्ही अक्षर सारखी आहेत असं तो सांगू शकणार. त्याचप्रमाणे दुसऱ्या जोडीमध्ये जर त्याला सांगायचं झालं तर विद्यार्थी सांगू शकेल की जे दुसरं झाड आहे जे बी अक्षरांनी दर्शवलेलं आहे त्याची उंची जास्त आहे अधिक आहे आणि ए अक्षरांनी दर्शवलेल्या झाडाची उंची कमी आहे, म्हणजेच ए इज लेस दॅन बी असं तो बोलू शकेल किंवा सांगू शकणार. त्याचप्रकारे तिसऱ्या जोडीमध्ये जर आपण बघितलं तर विद्यार्थी सांगेल की पहिल्या झाडाची उंची म्हणजे सी अक्षराने दर्शवलेल्या झाडाची उंची जास्त आहे आणि डी अक्षराने दर्शवलेल्या झाडाची उंची कमी आहे आणि म्हणून सी इज ग्रेटर दॅन डी. तर अशा प्रकारे अक्षरांमधील जो संबंध आहे झाडाच्या उंचीच्या संदर्भातला तो विद्यार्थी सहजपणे या ठिकाणी सांगू शकणार आहे, मांडू शकणार आहे. तर हे होतं आपलं टास्क वन. यानंतर टास्क टू मध्ये आपल्याला दिसत आहे की दोन तराजू ज्याला बीम बॅलन्स आपण म्हणू ते दाखवलेले आहे. तर पहिल्या तराजूमध्ये जर पाहिला आपण पहिल्या बीम बॅलन्स मध्ये तर दोन अक्षर त्या ठिकाणी वापरलेली आहेत ए आणि बी. तर निश्चितच या चित्राला बघितल्यानंतर त्याला कळणार की बी या वस्तूच वजन हे ए या वस्तूपेक्षा या ठिकाणी जास्त आहे, म्हणजेच ए या वस्तूचं वजन कमी आहे बी पेक्षा आणि म्हणून ए इज लेस दॅन बी. तसंच
दुसरे चित्र जर पाहिलं त्याने निरीक्षण केलं तर पहिल्या पारड्यामध्ये एक्स हे अक्षर बांधलेलं आहे आणि दुसऱ्या पारड्यामध्ये पाच हा अंक ठेवलेला आहे. या चित्राचं निरीक्षण केलं असता असं त्याला दिसून येईल की जी बीम आहे ती अगदी समांतर आहे किंवा हॉरिझॉन्टल आहे, क्षितिज समांतर आहे. म्हणजेच दोन्ही पारड्यामधले ज्या वस्तू आहेत त्यांची वजन समसमान आहेत. म्हणून एक्स इज इक्वल टू फाईव्ह, एक्स बरोबर पाच असं विद्यार्थी सहजपणे निरीक्षण करून सांगू शकणार आहे. एकंदरीत या दोन्ही चित्रांचं निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात येईल. त्याच्यानंतर टास्क थ्री मध्ये जर बघितलं आपण तर पुन्हा एकंदरीत या ठिकाणी चार चित्र दाखवले, चार एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत. त्यामधला काय गणितीय संबंध आहे तो विद्यार्थ्यांना चित्र बघून आदल्या चित्रांप्रमाणेच त्याला ठरवायचं आहे किंवा सांगायचं आहे ठरवून. तर पहिल्या एक्झाम्पलमध्ये जर त्याला आपण विचारलं तर तो सहज विद्यार्थी सांगू शकणार की या ठिकाणी बीम ही अगदी हॉरिझॉन्टल आहे त्यामुळं एक्स इज इक्वल टू फाईव्ह. आणि दुसऱ्या चित्रामध्ये जर पाहिलं त्यांना तर पाहून तो विद्यार्थी सांगू शकणार की डावीकडच्या पारड्यामध्ये दोन वस्तू आहेत, एक एक्स आणि दुसरी थ्री, आणि दुसऱ्या पारड्यामध्ये आहे उजवीकडे थ्री आणि फाईव्ह अशा दोन वस्तू ठेवलेल्या आहेत. आणि म्हणून डावीकडचं पारड्याचं एकूण मान झालं एक्स अधिक थ्री आणि उजवीकडील पारड्याचं एकूण मान होईल थ्री प्लस फाईव्ह. आणि अशा प्रकारे बीम ही हॉरिझॉन्टल असल्यामुळे पुन्हा या ठिकाणी एक्स अधिक तीन बरोबर तीन अधिक पाच किंवा पाच अधिक तीन, आणि म्हणजेच एक्स अधिक तीन बरोबर पाच आणि तीन आठ. अशा प्रकारे विद्यार्थी निरीक्षण करून सहज आपल्याला सांगू शकणार आहे. त्यानंतर तिसऱ्या एक्झाम्पलकडे जर आपण वळत आहोत आता तर या ठिकाणी दोन्ही पारड्यांमध्ये तीन तीन वस्तू ठेवलेल्या आहेत. पहिल्या डावीकडल्या पारड्यांमध्ये तीन वस्तूंमध्ये दोन एक्स अक्षराने दर्शवलेल्या वस्तू आहेत आणि एक तीन अंकाने दर्शवलेली एक वस्तू आहे. अशा तीन वस्तू आणि उजवीकडे जर बघितल्या आपण तर पाच पाच अंकाने दर्शवलेल्या दोन वस्तू आहेत आणि तीन या अंकाने दर्शवलेली एक वस्तू आहे. पुन्हा बीम या ठिकाणी हॉरिझॉन्टल आहे आणि म्हणजेच दोन्हीकडले वजन समसमान आहे आणि म्हणून विद्यार्थी सांगू शकणार की एक्स अधिक एक्स अधिक तीन बरोबर तीन अधिक पाच अधिक पाच. आणि म्हणून दोन एक्स, एक्स अधिक एक्स बरोबर दोन एक्स अधिक तीन बरोबर तेरा. अशा प्रकारे कन्क्लुजन किंवा अशा प्रकारचा निष्कर्ष विद्यार्थी सांगू शकणार. त्याच्यानंतर चौथ्या चित्रामध्ये जर आपण बघितलं तर पुन्हा डावीकडच्या पारड्यामध्ये दोन वस्तू ठेवलेल्या आहेत, एक्स आणि वाय अक्षराने दर्शवलेल्या, आणि उजवीकडल्या पारड्यामध्ये आहे बारा अंकाने दर्शवलेली एक वस्तू. पुन्हा या ठिकाणी सहज विद्यार्थी सांगू शकणार की एक्स अधिक वाय बरोबर बारा. तर हे सर्व कृती युक्त असे हे चित्रामधनं जे आपल्याला उत्तर मिळणार आहेत विद्यार्थ्यांकडून, त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्रिया या ठिकाणी केलेल्या आहेत. जसं ऍडिशन आहे, सबस्ट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे किंवा डिव्हिजन आहे, ह्या गोष्टी त्याने या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि म्हणून ऍडिंग, सबस्ट्रॅक्टिंग अँड मल्टिप्लाइंग ऑर डिवायडिंग बाय एनी नंबर टू बोथ साइड्स मेंटेन्स द इक्वालिटी रिलेशन. इक्वेशन मे हॅव वन ऑर मोर दॅन वन अननोन अँड दॅट इज कॉल्ड व्हेरिएबल. त्याच्यानंतर एक पुन्हा टास्क आपल्याकडे आहे
चौथ्या क्रमांकाचे टास्क आहे ते. या टास्क मध्ये काय केलेलं आहे की एक इक्वेशन आपण घेणार आहोत एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7. या इक्वेशन मध्ये एक्स आणि वाय हे दोन अननोन अक्षर आलेली आहेत. त्या संदर्भात इक्वेलिटी मेंटेन होण्याच्या दृष्टीने एक्स आणि वायच्या किमती आपण घेतल्या आणि त्यावरून क्रमिक जोड्या बिंदूंच्या क्रमिक जोड्या या ठिकाणी आपण फॉर्म केल्या आणि त्या केलेल्या जोड्या फॉर्म केलेल्या जोड्यांवरून जर आपण जिओजेब्रा मध्ये जाऊन आलेख कागदावरती हे जर बिंदू आपण स्थापले तर त्या सर्व बिंदूंमधून जाणारी एक रेषा आपल्याला मिळत असते किंवा प्राप्त होत असते. आणि यावरून असं लक्षात येईल की एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7 हे एक लिनियर इक्वेशन आहे किंवा एक लाईन फॉर्म होत आहे त्यामध्ये आणि म्हणून एक लिनियर इक्वेशन आहे यावरून स्पष्ट होईल किंवा नक्की होईल. त्यानंतर दुसरे एक उदाहरण आपण या ठिकाणी घेत आहोत एक्स स्क्वेअर प्लस वाय इज इक्वल टू 15. यामध्ये पुन्हा आपण एक्स वायच्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या घेतल्या आणि त्यावरून पुन्हा क्रमिक जोड्या जर आपण तयार केल्या आणि जिओजेब्रामध्ये जाऊन जर आपण आलेख कागदावरचे बिंदू स्थापले आणि त्यामधून जाणारे पुन्हा जर आपण एखाद कृती करून प्रत्येक बिंदू जोडला तर या या बाबतीत किंवा इथे आपल्याला एक रेषा न मिळता एक वेगळा कर्व मिळतो. या कर्वला पॅराबोला किंवा हायपरबोला असं सुद्धा पुढे जाऊन म्हणतात. तर एक्स स्क्वेअर प्लस वाय इज इक्वल टू 15 हा एक पॅराबोला किंवा कर्व आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतो. म्हणजेच ही एक रेषा नव्हे तर एक्स स्क्वेअर प्लस वाय इज इक्वल टू 15 या समीकरणाने आपल्याला एक कर्व मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण दोन्ही आलेखांचं जर निरीक्षण केलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7 आणि एक्स स्क्वेअर प्लस वाय इज इक्वल टू 15 तर असं लक्षात येते की निरीक्षणामध्ये की पहिल्या समीकरणाचा आलेख ही एक रेषा आहे तर दुसऱ्या समीकरणाचा आलेख ही एक रेषा नसते. अशा प्रकारे समीकरणाचा आलेख हा एक रेषा असू शकते किंवा नसू पण शकते. अशा प्रकारे टास्क 4 या ठिकाणी कंप्लीट होतो. त्याच्यानंतर पुढला जो मुद्दा आहे आपला डिफाइंड अँड प्रूव यामध्ये पहिल्यांदा आपण कन्सेप्ट ऑफ इक्वेशन घेणार आहोत. आता पूर्वीच्या वर्गांमध्ये घेतलेल्या किंवा शिकलेल्या भागानुसार अक्षर वापरून छोटी छोटी पद निर्माण करणे किंवा तयार करणे त्या बाबतीतलं मी घेतलेलं या ठिकाणी की समजा विद्यार्थ्यांना मी विचारलं की एका पेनची किंमत 1 रुपये असेल तर 5 पेनची किंमत किती तर विद्यार्थी सांगू शकणार आहेत आपल्याला या ठिकाणी 5 पेनांची किंमत 5 रुपये. दुसरं एक उदाहरण मी टाकलं विद्यार्थ्यांच्या समोर की जर रामचे वय m वर्ष आहे आणि श्याम हा रामपेक्षा 10 वर्षांनी मोठा असेल तर श्यामचे वय किती तर विद्यार्थी सांगू शकेल आपल्याला की श्यामचं वय होईल m अधिक 10 वर्ष. तर या ठिकाणी 5x आणि m अधिक 10 या राशींना म्हणतो आपण बैजिक राशी. तर आपणास असं दिसून येईल या ठिकाणी की बैजिक राशी म्हणजे संख्या आणि चल यामधील गणिती क्रिया यांचं एकत्रीकरण होय. देन व्हॉट इज द अल्जेब्रिक एक्सप्रेशन हे
It is the mathematical phrase which constants, variables and operators. For example, 2x, x minus 2, another is 5 plus 2, 5 by 2 plus 1, again 4x square y square z plus 5abcd, etc. These are all algebraic expressions. आता या ठिकाणी जे ऑपरेटर्स आपण म्हटलेले आहेत ते ऑपरेटर्स म्हणजे गणिती चिन्ह आहे. जसं उदाहरणार्थ बेरजेचं चिन्ह, वजाबाकीचं चिन्ह, गुणाकाराचं चिन्ह, भागाकाराचं चिन्ह, ज्याला आपण म्हणू ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन साइन्स, हे चिन्ह त्या ठिकाणी वापरले गेलेले आहे. आता पुढला मुद्दा आहे बैजिक राशीचे पद. तर एक किंवा एकापेक्षा जास्त चिन्ह प्लस किंवा मायनसचे वापरून राशीचे अनेक भागात आपण विभाजन करतात. त्या प्रत्येक भागास चिन्हासह त्या राशीचे पद म्हणतात, टर्म म्हणतात. आता एक गणिती तत्वज्ञ होऊन गेला, गणिती शास्त्रज्ञ होऊन गेला, ग्रीक मधला डायफंटस यांना एक महत्वाची याला कन्सर्निंग अशी माहिती आहे म्हणून मी टाकतोय एक वाक्य. यांना बीजगणिताचे जनक असं म्हटलेलं आहे, जनक म्हणतात. त्यांनी प्रथम बीजगणितातील उदाहरणात चल वापरण्यास सुरुवात केली होती. ते होते ग्रीक गणितज्ञ डायफंटस. अजून एक दोन उदाहरणं घेतलेली आहेत मी या ठिकाणी की मयुरी व सुधा जत्रेला गेल्या होत्या. दोघींनी मिळून खाऊसाठी 20 रुपये खर्च केले. मयुरीचा खर्च सुधापेक्षा 4 रुपयांनी जास्त आहे. तर वरील विधान आपल्याला गणित रूपात मांडता येतील का आणि ते कशा प्रकारे? आता समजा या ठिकाणी मयुरीचा खर्च x रुपये आणि सुधाचा खर्च y रुपये मानू आपण. तर मग पहिल्या अटीनुसार आपल्याला मिळणार समीकरण x अधिक y बरोबर 20 आणि दुसऱ्या अटीने मिळेल आपल्याला समीकरण x बरोबर y मायनस y प्लस 4. या समीकरणांमध्ये दोन चल आहेत आणि त्या प्रत्येक चलाचा घातांक आहे 1, म्हणून त्यांना दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात. सो लिनियर इक्वेशन हॅविंग टू व्हेरिएबल्स. आता बघणार आहोत आपण रेषीय समीकरणांची प्रणाली. जेव्हा दोन चलातील दोन समीकरणांचा एकत्रितपणे आपण विचार करतो तेव्हा त्या समीकरणांच्या संचास दोन चलातील रेषीय समीकरणांची प्रणाली असे म्हणतात. उदाहरण घ्यायचं झालं तर 6x उणे 8y बरोबर 10 आणि 3x मायनस 4y बरोबर मायनस 5. आता या ठिकाणी x अधिक y बरोबर 5 आणि m अधिक n बरोबर 7 ही दोन चलातील रेषीय समीकरणे आहेत. परंतु या समीकरणांच्या संचास दोन चलातील रेषीय समीकरणांची प्रणाली म्हणता येणार नाही. का बरं? कारण की वरील या दोन्ही समीकरणांमध्ये जी चल वापरलेली आहेत ती भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत. दोन्ही समीकरणांमधले चल वेगळी असल्यामुळे पहिल्या समीकरणांमध्ये एक्स आणि वाय दोन चल वापरलेले आहेत, तर दुसऱ्या समीकरणामध्ये एम आणि एन ही दोन चल वापरलेली आहेत आणि म्हणून चल भिन्न असल्यामुळे या समीकरणांचा संच प्रणाली असणार नाही. तसेच दुसरं एक उदाहरण आपण घेत आहोत या ठिकाणी की एक्स मायनस 2 वाय बरोबर 7 आणि
3x मायनस 6y बरोबर 21 ही समीकरणे काही वेगळी नाहीत, ही समीकरणे सममूल्य आहे. संगत पदांचं जर गुणोत्तर समान आहे, संगत पदांचं गुणोत्तर या ठिकाणी समान आहे, त्यामुळे या समीकरणांच्या संचास देखील दोन चलातील रेषीय समीकरणांची प्रणाली म्हणता येणार नाही. तर अशा प्रकारे रेषीय समीकरण दोन रेषीय दोन चलातील रेषीय समीकरणाची प्रणाली, त्याचा नेमका अर्थ काय, हे या ठिकाणी आपण आतापर्यंत समजून घेतलेलं आहे. आता पुढे आपण सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन, एक सामायिक समीकरणांचं उकल कशी काढायची ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. सुरुवातीला सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, कंडिशन फॉर कन्सिस्टन्सी ऑफ सिस्टम्स. तर या ठिकाणी दोन रेषीय समीकरण जे दिलेली असतील आपल्याला, त्यामध्ये त्यांच्या सहगुणकांच्या किमती आपण काढून घेतल्या, जसं A1 A2 B1 B2 C1 C2 या किमती काढून घेतल्यानंतर गुणोत्तर जर आपण घेतली, म्हणजे सजातीय व्हेरिएबल्सच्या कोएफिशियंट्सचे गुणोत्तर आपण काढून घेतली, A1 डिवायडेड बाय A2 आणि B1 डिवायडेड बाय B2 हे गुणोत्तर जर सारखे नसतील, तर अशा वेळेस ग्राफ मध्ये जर आपण या दोन्ही रेषा काढल्या, त्यावरून आपल्याला लक्षात येईल की ह्या छेदणाऱ्या रेषा आहेत, एकमेकांना छेदणाऱ्या रेषा आहेत, त्यामुळे त्यांचं जे उकल असेल ते एकमेव राहणार नाही, युनिक राहणार नाही. त्यानंतर दुसऱ्या भागात जर पाहिलं आपण, तर A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2 डज नॉट इक्वल टू C1 अपॉन C2. पुन्हा या दोन्ही समीकरणांचा जर ग्राफ आपण बघितला, तर यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की या दोन्ही रेषा एकमेकांना समांतर आहेत, पॅरेलल आहेत, आणि म्हणून या समीकरणांना कुठल्याही प्रकारची उकल आपल्याला प्राप्त होणार नाही. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये जर बघितलं आपण, तर हे तिन्ही रेशिओ जर सारखे येत असतील, म्हणजे A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2 इज इक्वल टू C1 अपॉन C2, तर या तिन्ही रेषा, तिन्ही हे जर सॉरी रेशिओ जर सारखे आले, तर त्यांचा आलेख जर आपण काढला, तर आपल्या लक्षात येईल की तिन्हींचा आलेख हा एकच रेषा असतो, आणि यामध्ये मग ज्या उकली मिळणार आहेत आपल्याला त्या अनंत असतील. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपला मेथड्स ऑफ सॉल्विंग सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, म्हणजे वैजिक पद्धतीने आपल्याला एक सामायिक समीकरण कशी सोडवायची ती पहिल्यांदा बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिला एक पद्धत आपल्याकडे एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट्स, म्हणजे सहगुणक सारखे करून चलाचं निरसन करण्याची पद्धत. तर याची पद्धती थोडक्यात सांगता येईल आपल्याला की जेव्हा एका चलाचे सहगुणक विरुद्ध संख्या असतात तेव्हा त्या समीकरणांची आपण बेरीज करणार, आणि दुसऱ्या चलाची किंमत काढता येते मग अशा परिस्थितीमध्ये. आणि समजा त्यांची सहगुणक समान असतील तर त्या समीकरणांची काय करायची, अशा वेळेस वजाबाकी करायची, सारख्या चलाचे निरसन करणे शक्य होईल मग अशा वेळेस, आणि दुसऱ्या चलाची किंमत सुद्धा मग आपल्याला काढता येईल. तर अशा प्रकारे एका विशिष्ट चलाची किंमत काढून सहगुणक सारखे करून आपण दुसऱ्या उरलेल्या चलाची किंमत सहज या पद्धतीने काढू शकतो. त्यानंतर दुसरी पद्धत आहे चलाची किंमत ठेवून
चलाचे निरसन करणे. उदाहरणात आपल्याकडे एक उदाहरण आहे m अधिक n बरोबर 5. हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. मग n हे m च्या रूपात कसे लिहा? तर n इज इक्वल टू 5 मायनस m या पद्धतीने आपल्याला लिहितो. यावरून एक चल दुसऱ्या चलाच्या रूपात कसे व्यक्त करावे याची कल्पना येते. हीच बाब एक सामायिक समीकरण सोडवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, उपयोगाची ठरणार आहे. तर ही चला दुसरी पद्धत होती आपली चलाची किंमत ठेवून चलाचे निरसन करणे. अजून एक पद्धत सांगितलेली आहे त्या ठिकाणी की चलांच्या सहगुणकांची अदलाबदल करून तयार झालेली जर समीकरणे असतील तर ती कशी सोडवायची. म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणू की दोन समीकरण आपल्याकडे आहेत, mx अधिक ny बरोबर p आणि nx प्लस my इज इक्वल टू q. या समीकरणामध्ये चलाच्या x आणि y जे चल आहेत त्यांच्या सहगुणकांची अदला बदल झालेली आहे. अशा वेळी काय करायचं पहिल्यांदा की दोन्ही समीकरणांची करायची बेरीज, दुसऱ्यांदा करायची दोन्ही समीकरणांची वजाबाकी, म्हणजे पहिल्या समीकरणातून दुसरं समीकरण किंवा दुसऱ्यामधून पहिलं समीकरण वजा करायचं. त्यावरून आपल्याला या दोन्ही क्रियांमधनं दोन साधी सोपी अशी एक सामायिक समीकरणं मिळतील. या समीकरणांना साध्या पद्धतीने पहिल्या सहगुणक सारखे करून, ही जी साधी पद्धत होती या पद्धतीने दोन्ही समीकरण सहज सोडवता येतील आणि आपल्याला उकल मिळू शकेल. त्यानंतर पुढची जी पद्धती आहे ती आहे निश्चय पद्धती, क्रेमर्स रूल. या निश्चय पद्धतीमध्ये क्रेमर्स नावाचा एक गणितज्ञ होऊन गेला, त्याने डिटर्मिनंट्सचा वापर करून निश्चयकाचा वापर करून नेमकी एक सामायिक समीकरण कशी सोडवायची ते सांगितलं गेलेलं आहे. तर समजा ए बी सी डी अशी कोणत्याही चार संख्या असतील तर ए डी मायनस बी सी ए डी मायनस बी सी याप्रमाणे ही जी किंमत आहे ही किंमत त्यांना डिटर्मिनंटच्या रूपामध्ये लिहिलेली आहे. ती कशी लिहिली ती बघू आता पुढे आपण. डिटर्मिनंट ऑफ ए बी अँड सी डी, ए बी अँड सी डी या प्रकारे डिटर्मिनंटच्या पद्धतीनं आपण ते मांडू शकतो. आणि मग या ठिकाणी जर पाहिलं तर हे जे निश्चयक आहे किंवा हे जे डिटर्मिनंट आहे हे कोटी दोन असणारे निश्चयक आहे, कारण या निश्चयकामध्ये दोन ओळी आहेत. दोन ओळी पहिली आणि ही दुसरी ओळ आणि दोन स्तंभ आहेत. पहिला स्तंभ ज्याच्यामध्ये ए आणि सी अक्षर आहेत आणि दुसरा स्तंभ आहे ज्याच्यामध्ये बी आणि डी हे दोन अक्षर आहेत. तर अशा प्रकारे दोन ओळी आणि दोन स्तंभ या निश्चयकामध्ये आहेत, म्हणून याला दोन कोटी असणारा निश्चयक असं म्हटलेला आहे. आता याची किंमत काढण्याकरता नेमकं करायचं काय की ए आणि डी, ए आणि डी यांचं घ्यायचं प्रॉडक्ट.
आणि तो उरलेले जे दोन अक्षर आहेत बी आणि सी यांचा प्रॉडक्ट मायनस करायचं किंवा वजा करायचं, म्हणजे ए डी मायनस बी सी, ए डी मायनस बी सी. हे सॉल्व केल्यानंतर सोडवल्यानंतर जी आपल्याला किंमत मिळेल ती होईल त्या निश्चयकाची किंमत. तर जे तुमचे आपल्याला समीकरण दिलेले असतील एक सामायिक समीकरण, त्या एक सामायिक समीकरणांना प्रमाणित स्वरूपामध्ये पहिल्यांदा लिहायचं, जसं ए एक्स प्लस बी वाय इक्वल टू सी या स्वरूपामध्ये दोन्ही समीकरण लिहायचे आणि त्यानंतर मग ए वन बी वन सी वन आणि ए टू बी टू सी टू ह्या सहाही किमती काढून घ्यायच्या. या सहाही किमती काढून घेतल्यानंतर मग एक एक किंमत काढण्याकरता जसे डी ची किंमत काढायची आहे, डी एक्स ची किंमत काढायची आहे आणि डी वाय ची किंमत काढायची आहे, तर त्या किमती काढण्याकरता दिलेले सूत्र वापरून किंवा निश्चयक वापरून आपण किमती शोधल्या तर आपल्याला एक्स आणि वायच्या किमती सूत्र रूपाने पुढे डी एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी अँड वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी वेअर डी डझंट इक्वल्स टू झिरो या पद्धतीने आपण एक्स वायच्या किमती शोधू शकतो. ते होईल त्याचं सोल्युशन. तर हे कुठल्या पद्धतीने? क्रॅमर्स रूल वापरून आपण दिलेल्या समीकरणांच्या उकली सहज शोधू शकतो. आणि पुन्हा एक पाचवी शेवटची पद्धत सांगितलेली या ठिकाणी, आलेख पद्धती, ज्याला ग्राफ मेथड असं सुद्धा म्हणतो आपण. तर दिलेले उदाहरणांमध्ये दोन समीकरण असतात, प्रत्येक समीकरणाला दर्शविणाऱ्या रेषा आपण आलेख कागदावर काढल्या आणि त्यानंतर जर ह्या दोन्ही रेषा एकमेकींना छेदत असतील तर त्यांच्या छेदन बिंदूचे जे निर्देशक आपल्याला मिळतील एक्स आणि वाय असे दोन निर्देशक त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे, ते निर्देशक म्हणजेच त्या समीकरणांचे होतील उकली. सो दॅट विल बी द सोल्युशन ऑफ गिवन टू लिनियर इक्वेशन्स. तर अशा प्रकारे ग्राफिकल मेथडने काढण्यासाठी या ठिकाणी आपण जर जिओजेब्राचा वापर करून घेतला तर उत्कृष्टपणे किंवा व्यवस्थितरित्या सहज सोप्या पद्धतीने टेक्नॉलॉजीचा वापर करून जिओजेब्राच्या माध्यमातून आपण दिलेले एक सामायिक समीकरण सहज सोडवू शकतो. तर अशा पद्धतीने एकंदरीत जवळपास चार पाच पद्धती या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत. काही नवव्या वर्गाच्या पुस्तकामध्ये सुरुवातीच्या तीन पद्धती दिलेल्या आहेत, जसं एलिमिनेशन मेथड आहे, सबस्टिट्यूशन मेथड आहे, त्याच्यानंतर इंटरचेंज ऑफ कोफिशियंट्स मेथड आहे, ह्या पद्धती दिलेल्या आहेत. आणि त्यानंतरच्या ज्या दोन पद्धती आहेत ग्राफिकल मेथड आणि क्रेमर्स रूल मेथड, या दहाव्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आपल्याला बघायला मिळते. तर कुठल्याही एका विशिष्ट अशा पद्धतीने जी आपल्याला सोयीस्कर वाटेल, सोपी वाटेल किंवा उदाहरणाला सुटेबल अशी ठरेल ती पद्धत वापरून आपण दिलेली उदाहरणं सहज सोडवू शकतो सोपी पद्धत वापरून. त्यानंतर पुढच्या भागाकडे आपण वळणार आहोत, अप्लाय अँड इव्हॅल्युएट. या ठिकाणी मी एकंदरीत 10 उदाहरणं घेतलेली आहे. या 10 उदाहरणांमध्ये प्रश्नांचा क्रम हा सोप्याकडून कठीणाकडे या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फार सोपी उदाहरणं सुरुवातीला घेतलेली आहेत जी साधारणतः बोर्डच्या परीक्षेमध्ये 1-2 मार्काकरता विचारली जातात आणि त्यानंतर मग कठीण प्रश्नांकडे मी वळलेलो आहे. तर प्रत्येक उदाहरणाचे जी उत्तर आहेत ती मी पीपीटीच्या माध्यमातून यामध्ये टाकलेली आहेत.
तरी पण सुद्धा शॉर्टकट रूपाने या थोडक्यामध्ये ही उदाहरणांची उत्तर या ठिकाणी आपण विचारात घेण्यास काही हरकत नाही. तर एक एक उदाहरण बघू आपण आणि त्यांचे उत्तर मी थोडक्यामध्ये या ठिकाणी तुमच्या समोर मांडणार आहे. या ठिकाणी पहिलं उदाहरण जे दिलेलं आहे ते आहे की इफ द पॉइंट 3-1 लाईज ऑन द ग्राफ ऑफ द इक्वेशन AX+7Y=2 देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए. या ठिकाणी हा जो पॉइंट आहे 3-1 हा दिलेल्या रेषेवरती आहे आणि म्हणून हा पॉइंट या रेषेचं सॅटिस्फॅक्शन करेल, समाधान करेल आणि म्हणून एक्स कोऑर्डिनेटची व्हॅल्यू आपण X=3 घेतली आणि वाय कोऑर्डिनेट म्हणून वायची व्हॅल्यू -1 घेतली आणि ती जर त्या समीकरणात आपण पुटअप केली आणि पुढे जर सोडवत गेलो आपण या समीकरणाला तर आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळेल, ती मिळणार या ठिकाणी A=3. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी फॉर द सायमल्टेनियस इक्वेशन्स 3X-2Y=6 अँड 2X+Y=11. तर पुन्हा हा डिटर्मिनंटचा संबंध असणारा प्रश्न आहे आणि म्हणून डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला मागास सांगितल्याप्रमाणे आपल्याला डिटर्मिनंटचा वापर करावा लागेल आणि डी ची व्हॅल्यू शोधावी लागेल. तर डी काढण्यासाठी त्या ठिकाणी डिटर्मिनंट ऑफ A1B1 अँड A2B2 हा जर आपण वापरला त्या ठिकाणी तर आपल्याला थोडक्यात सांगतोय मी की डी ची व्हॅल्यू मिळणार आपल्याला 7. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे फॉर ड्रॉइंग द ग्राफ ऑफ TX+5Y=16 अँड इफ X=3 व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय. आता या ठिकाणी ऍक्च्युअली X=3 ही फर्स्ट व्हॅल्यू या ठिकाणी दिलेलीच आहे, त्यावरून आपण सहज ती पुटअप करून समीकरणामध्ये वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर ती शेवटी आपल्याला सोडवल्यानंतर वाय ची व्हॅल्यू मिळणार आहे 2. त्यानंतर चौथ्या प्रश्नाकडे जर आपण वळलो तर पुन्हा हा जो सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतो आहे, दोन सायमल्टेनियस इक्वेशन ज्याच्यामध्ये डीएक्स ची व्हॅल्यू, डीवाय ची व्हॅल्यू आणि डी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी दिलेली आहे. डीएक्स ची व्हॅल्यू आहे 39, डीवाय ची व्हॅल्यू आहे -26 आणि डी ची व्हॅल्यू आहे 13. तर व्हॅट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स असं त्यांनी विचारलेलं आहे. तर पुन्हा या ठिकाणी आपण मागासच्या पद्धतींमध्ये शिकल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे एक्स ची व्हॅल्यू काढण्याकरता DX/D जर सूत्र वापरला आणि किमती त्याच्यात जस्ट आपण पुटअप केल्या तर जस्ट बाय डिवायडिंग वी विल गेट द आन्सर X=3. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन आहे, यामध्ये दोन सायमल्टेनिय दोन इक्वेशन्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये एक अननोन असं अक्षर दिलेलं आहे के नावाचं, तर त्या के ची किंमत आपल्याला काढायची आहे आणि यामध्ये म्हटलेलं आहे की ज्या उकली आहेत या समीकरणांच्या त्या अनंत उकली असतील तर के च्या किंमती काढा, के ची किंमत काढा. तर अनंत जर उकली असतील, इंडेफिनेटली मेनी सोल्युशन्स जर असतील समीकरणाला, तर अशा वेळेस जे रेशिओज आहेत ते आपल्याला तिन्ही रेशिओ सारखे असे मिळतात आणि त्या पद्धतीने जर आपण गेलो होतो आणि सिम्प्लिफाय केलं तर के ची किंमत आपल्याला मिळणार आहे 9. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 6 नंबरचं की जर 5X-3Y=8 आणि PY-2X=4 हे एकसामायिक समीकरणाचे आलेख असतील आणि ते आलेख जर समांतर रेषा असतील तर पी ची किंमत शोधा. आता हे दोन्ही आलेख रेषा आलेखावरील रेषा ह्या एकमेकींना समांतर असतील तर मग अशा वेळेस कन्सिस्टन्सीचे जे रूल्स आहेत ते आपण या ठिकाणी वापरले तर A1 upon A2 = B1 upon B2 डझंट इक्वल्स टू C1 upon C2. या नियमानुसार जर आपण किमती भरून जर पुढे आपण याला सोडवलं तर आपल्याला सहज पी ची किंमत मिळेल P=6/5. पुढचं उदाहरण आहे
सेवन एट आणि नाईन हे थोडसे अधिकची काठिण्य पातळी असणारे टप्प्याटप्प्याने काठिण्य पातळी वाढणारे असे हे प्रश्न आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या पद्धती वापरून जसं एलिमिनेशन मेथड आहे किंवा सबस्टिट्यूशन मेथड आहे त्या पद्धती वापरून किंवा ग्राफिकल मेथड आहे मी त्याची उदाहरणं शोधलेले आहेत उदाहरणांची उत्तरं शोधलेली आहेत ते पीपीटीमध्ये उत्तर रूपानं सर्व आपल्याला बघायला मिळणार आहेत किंवा पाहायला मिळणार आहे आणि अशा पद्धतीनं शेवटच्या 10व्या प्रश्नासाठी मी या ठिकाणी मुख्यत्वे करून जिओजेब्राचा वापर केलेला आहे. या जिओजेब्राच्या ग्राफ पेपरवरती जी पॉइंट्स आपल्याला मिळणार आहेत कॉर्डिनेट्स मिळणार आहेत ते पहिल्यांदा त्या ठिकाणी प्लॉट केले मी आणि त्यानुसार मग लाईन्स काढल्या आणि लाईन्स काढून मग आपल्याला जो एक ट्रँगल मिळतो आहे त्या ट्रँगलचं एरिया सुद्धा मी त्या ठिकाणी फॉर्म्युला वापरून सूत्र वापरून शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या ठिकाणी शोधलेला आहे. तर शेवटचं मुद्दा सांगायचा असा की त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ या ठिकाणी मग शेवटी मला मिळालेलं आहे ते 10 चौरस एकक असेल अशा प्रकारचं उत्तर शेवटच्या याच्यामध्ये मला मिळालेलं आहे. तर एकंदरीत या संपूर्ण पाठामध्ये आपल्याला असं लक्षात आलं असेल की तिन्ही जे भाग आहेत ऑब्झर्व अँड एक्सप्लोअर त्याचप्रमाणे डिफाईन अँड प्रूव्ह आणि अप्लाय अँड इव्हॅल्युएट या तिन्ही मुद्द्यांचा मी या ठिकाणी वापर पूर्णत्वाने केलेला आहे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकंदरीत विद्यार्थ्यांना सहज साध्या सोप्या पद्धतीने हा भाग कसा समजेल त्यांना कसा पचनी पडेल आणि शिकलेल्या भागाचं उपयोजन वेगवेगळ्या उदाहरणांना सोडवण्यासाठी कसं करता येईल ते या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि म्हणून सोप्याकडून कठीणाकडे या पद्धतीचा अवलंब करून वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा किंवा तंत्रज्ञानाचा जसं जिओजेब्रा आहे किंवा ग्राफिकल मेथडचा आहे म्हणजे मॅन्युअली जर आपण ग्राफ काढतो म्हटलं तर ते सुद्धा आपण काढू शकतो ग्राफ पेपरचा वापर करून तर अशा वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून एकंदरीत विद्यार्थ्यांना आलेली प्रश्न सोडवता येणं किंवा करून घेता येणं त्या ठिकाणी महत्त्वाचे आहे आणि ते एकदा जर विद्यार्थ्यांना लक्षात आलं समजलं की हा चॅप्टर किंवा हा जो विषयवस्तू आपल्या समोर आहे तो फार रंजक होईल चांगला होईल आणि एकंदरीत हा पाठ चिरंतन त्यांच्या स्मरणात राहील आणि पुढे भविष्यामध्ये उपयोगी पडेल असं एकंदरीत मी सांगू इच्छितो. आणि या ठिकाणी माझं हे पीपीटीचं जे प्रेझेंटेशन आहे ते या ठिकाणी संपलेलं आहे. थँक्यू थँक्यू. बंद करूया.